तालुका हा धरणाचा तालुका असल्यामुळं इगतपुरी तालुक्याचं धारण इतर तालुक्यातलं पाणी सोडण्याचा जो निर्णय झाला त्यांचा आमचा खऱ्या अर्थानं हा प्रमुखाने विरोध आहे. इगतपुरी तालुका हा दुष्काळ म्हणूनच्या स्थितीत असताना इगतपूर तालुक्याचे शेतकरी पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार आहे म्हणून पहिलं तालुक्याला प्राधान्य दिलं पाहिजे आणि म्हणून तालुक्याच्या जनतेला पहिला पाण्याचा हक्क आहे तो पाण्याचा पहिला त्यांचा प्रश्न सुटला पाहिजे. त्यावरती आम्ही आंदोलन उभं केलेलं आहे आणि आमचा तालुका असताना इगतपुरी तालुका हा दुष्काळाच्या परिस्थितीत असताना सुद्धा सरकारनं की हा जो निर्णय घेतला की पाणी सोडण्याचा मराठवाड्याला जे पाणी सोडण्याचा जो निर्णय झाला तो अत्यंत चुकीचा आहे. परंतु एका बाजूनं मराठवाड्याचा विचार केला जातो, एका बाजूनं नाशिक जिल्ह्याच्या इगतपूर तालुक्याच्या शेतकऱ्यांचा विचार का केला जात नाही हा खऱ्या अर्थानं आमचा मुद्दा आहे.